पत्रकारांची राष्ट्रीय संघटना ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल या संघटनेचे 17वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन छत्रपती शाहू नगरी कोल्हापूर दशा चौकातील छत्रपती शाहू महाराज सभागृहात संपन्न झाले. यावेळी संमेलनाचे उद्घाटक म्हणून लाभलेले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पत्रकार जतीन देसाई, संमेलनाचे अध्यक्ष दैनिक पुढारीचे सल्लागार संपादक सचिन परब, प्रमुख मार्गदर्शक माहिती उपसंचालक डॉक्टर संभाजी खरात, स्वागताध्यक्ष गणेश कोळी, प्रदेशाध्यक्ष कांचन जांभुटी, प्रदेशाचे मावळते कार्याध्यक्ष निलेश पोटे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापूर नगरीत अकोला जिल्हाध्यक्ष तथा दैनिक देशोन्नती मूर्तिजापूर प्रतिनिधी बाळासाहेब गणोरकर, कार्याध्यक्ष किरण सेदानी यांना पत्रकार प्रेरणा पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. सदर संमेलनाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक पत्रकार बंधू भगिनी संपादक मंडळी आवर्जून उपस्थित होती. यावेळी मान्यवरांनी पत्रकारांच्या कार्यावर प्रकाश टाकून आजच्या पत्रकार मित्रांकरिता बदलती पत्रकारिता आणि आव्हाने यासह अन्य विषयावर विस्तृत मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले. बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर. दरवर्षी बराच आकडे पत्रकारांच्या संदर्भात एक अशा स्वरूपाचा आहे की प्रत्येक देशात जगातात साधारण 180 देशाचा अभ्यास करतात आणि त्या ठिकाणी माध्यमाची काय स्थिती आहे, त्या ठिकाणी पत्रकार मोका बदल कितपत लिहू शकतो त्याचं ते विश्लेषण करतात. जे चुकीचं आहे ते चुकीचं म्हणावंच लागेल. लाखो कोटी रुपयाची एका बाजूला कर्ज माफ भांडवलशाहींशी होत आहेत आणि दुसऱ्या बाजूला शेतकरी ज्या पद्धतीने किंवा सर्वसामान्य माणूस ज्या पद्धतीने हलाकीचं जीवन जगतोय, कार्यकर्ते संपलेले आहेत, पत्रकार शांत झालेले आहेत. 1.87 रुपये पेट्रोल रॉकेल होत परवा एक काही वर्षापूर्वी, आज 100 रुपयाची रॉकेल मिळत नाहीये. अख्ख्या महाराष्ट्रात एकही बातमी नाहीये. 1.87 रुपये जर रॉकेल 100 रुपये लिटर झालं, एकही बातमी अख्ख्या महाराष्ट्रात नाहीये आणि एकही आंदोलन नाहीये. सर्वसामान्य लागणारा रॉकेल जर 100 रुपये लिटर झालाय त्याची आपण